यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे 17 ते 20 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला 121 कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे मंगळवारी एका दिवशी तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते, कारण या दिवशी भाऊ बहिणींकडे किंवा बहीण भावाकडे असे दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्षे रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटी बसेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवारी 30 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल 35 कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. या 2 दिवसात 1 कोटी 6 लाख प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला आहे.